श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला 26 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असून तोपर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही तर 29 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिलाय. 12 ऑगस्टला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत वनमंत्र्यांनी अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरकारला आणखी काही वेळ देण्याची मागणी केली. त्यानुसार 21 ऑगस्टनंतर आणखी एक बैठक होणार आहे. वनमंत्र्यांच्या बैठकीच्या आश्वासनामुळं 14 ऑगस्टपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारं बेमुदत आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याचं डॉक्टर पाटणकर यांनी सांगितलंय. अभयारण्यग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाठी निर्वनीकरण प्रक्रिया करण्याचे प्रस्ताव गेल्या 20 वर्षांहून अधिक काळात प्रलंबित आहेत. या पर्यायी जमिनींचं वाटप करावं, अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काढले गेलेले शासन निर्णय आणि पुनर्वसन अधिनियम याची गल्लत थांबवावी, मंजूर झाल्याप्रमाणे उर्वरित घर बांधणी अनुदान सर्वांना वाटप करण्यात यावं, अभयारण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानं ताब्यात घेतलेल्या ज्या जमिनीचं संपादन झालेलं नाही हे संपादन करताना आधीची चूक न करता पुनर्वसन अधिनियमाच्या 11, 12, 13 आणि 14 या कलमान्वये भूसंपादन करावी या मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. सरकारनं 26 ऑगस्टपर्यंत या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर 29 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असतील डी के बोडके, नजीर चौगुले, दाऊद पटेल, विनोद बडदे आदी उपस्थित होते.